गांधीजींचा चरखा आज लोप पावत चालला असला तरी त्या चरख्याचं रूपांतर तंत्रज्ञानात झालं आहे. आजही अशाच यंत्रावरती नवीन भागात वस्त्र विणली जात आहेत. हा जुना व्यवसाय आजही सुरू ठेवला आहे विटेकर बंधूंनी. सुमारे 60 वर्षांपूर्वी सुरू केलेला हा हातमागाचा व्यवसाय विटेकर बंधू तेवढ्याच ताकदीने चालवत आहेत. तब्बल 3 पिढ्या हा त्यांचा व्यवसाय सुरू आहे. सध्याच्या यांत्रिक युगात हा व्यवसाय व्यवस्थित सुरू राहण्यासाठी शासनाने याकडे उघड्या नजरेने पाहणं गरजेचं आहे. निसर्गरम्य वेंगुर्ला तालुक्यातील वजराड गावात गिरेश्वर पॉवरलूम नावाने विटेकर बंधू हा व्यवसाय सांभाळत आहेत. इचलकरंजी व बेळगावमधून कच्चा माल आणणे व त्यावरती प्रक्रिया करून माग तयार करणे ही सातत्याची प्रक्रिया. त्यासाठी लागणारा कुशल कामगार तोही या ठिकाणी मिळत नाही. शासनाचा तसेच तरुण वर्गाचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे. एकीकडे रोजगारासाठी इथला तरुण बाहेरगावी जात असताना इथंच रोजगार देणारे लहान उद्योग जगले पाहिजेत, तरच या व्यवसायाला खऱ्या अर्थाने चांगले दिवस येतील. विटेकर बंधूंनी 3 पिढ्यांपासून जोपासलेली ही कला जिवंत राहण्यासाठी आता शासनाचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची नितांत गरज आहे. आपण वेंगुर्ला तालुक्यातील वजराड या गावात देवसुवाडी या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी फार जुना असा एक उद्योग चाललेला आहे. पूर्वी गांधीजींनी सूत कातलं आणि त्याच्यानंतर सूत कसं कातावं हे सगळ्यांना शिकवल्यानंतर त्याच धर्तीवर आधारित असा हा एक हातमागाचा उद्योग त्या 3 पिढ्यापूर्वी सुरू झालेला आज आपण या ठिकाणी आलो आहोत. गिरेश्वर पॉवर लूम या नावाने इथे हे वस्त्र विणलंही जातं आणि या वस्त्र विणकामाच्या कामात या ठिकाणी आपल्यासोबत आहेत या ठिकाणचे काका वेंगुर्लेकर. काका, या ठिकाणी तुम्ही काम करताय, कशा पद्धतीत तुम्ही हे काम करायला शिकलात किंवा काय अनुभव आहे तुमच्याकडे या कामाचा? पहिला मिलमध्ये होतो आणि पहिल्यापासून आम्हाला हातमागावरची सवय पण होती काम करायची आणि हे आता आधुनिकरण मशीन म्हणजे त्यातल्या त्यात सोयीस्कर वाटलं. इथे हे आम्ही काम करतो, आमच्या वाडवडिलांच्या काळापासून करतो, वडील पण आमचे करत होते, ते हातमागावर काम करत होते आणि आम्ही आता मशीनवर काम करतो. हे काम करताना तुम्ही मुंबईत काम केलेलं आहे, मोठ्या गिरणीत काम केलं आहे, पण आता इथे तुम्ही ह्या छोट्या कारखान्यात काम करता, काय फरक सांगू शकता? मोठे गिरणी बंदच पडले, पर्याय नव्हता म्हणून गावी आलो. गावी आला तर गावी निश्चित शेती करून भागत नाही म्हणून आपलं इथे थोडी मजुरीसाठी म्हणून काम करतो. ते काम आणि हे काम तुम्हाला आनंद कुठल्या कामात? आनंद आम्हाला काम म्हटल्याच्या नंतर दोन्ही कामात आहे. तरी सुद्धा तुम्हाला आनंद असणार ना? आनंद आहेच, कारण याच्यावर आम्ही उपजीविका करतो, आमचा खर्च भागवतो, म्हणजे आनंदच आहे ना. आम्ही मालकाचं नुकसान होण्यासारखं काम करत नाही, म्हणजे त्यातल्या त्यात सांभाळूनच करतो, सूत जरी असला तरी. सुतावर काम करताना काय धोके असू शकतात? हे सूत आता आम्हाला सवय झाली ना, लोकांना बाहेरच्याला आला तर त्या शटलचा पण आवाज येतो दोट्यांचा, ते आतमध्ये पर्यंत जास्त टाइम 2 मिनिटाच्या बाहेर राहू शकत नाही. पण आम्हाला तसा काय भीती वाटतच नाही, कारण आम्ही पहिल्यांदा गिरणीत असे लोकांचे डोळे पडलेत मशीनवर, ते पण बघितलेले आहे. गाडीवरून चालताना ॲक्सिडेंट झाला का पाय मोडतो, त्याच्यातलंच हे एक काम आहे असं समजून आम्हाला काय धोका बिका वाटत नाही. तुमचे जे इथे ह्या युनिटचे मालक आहेत विटेकर, यांचे तुमचे संबंध कसे काय? हे आमचे शेजारीच आहे आणि आम्हाला जरा सांभाळून घेतात. आता आवय झालेले आम्ही माणसं असलो तरी आम्हाला सांभाळून घेतात. थोडीशी आमच्या हातून मिस्टेक झाली तरी आम्ही कामगार आणि वर्कर असे नाही वागत, फ्रेंड सर्कल सारखेच वागतो. हे असे आमचे संबंध चांगले आहेत. एकूणच तुम्हाला इथे काम करताना 2 गोष्टी मिळत आहेत. एक, तुमचं घर जवळ आहे, तुम्ही मातृभूमीत तुमच्या काम करताय आणि त्याचबरोबर इथल्या मालकांशी तुमचे असलेले संबंध घरोप्याचे आहेत, त्यामुळे तुमचे संबंध किंवा तुम्हाला काम करण्याचा एक वेगळा आनंद मिळतोय हे ज्यातून तुम्ही सांगताय. ठीक आहे, या जो हा जो व्यवसाय त्यांचा चालतोय हा व्यवसाय मोठा व्हावा असं तुम्हालाही वाटत असेल, पण नेमकं या व्यवसाय मोठा व्हायला कोणाची मदत मिळू शकते? आता ह्या व्यवसायात मोठा मदत म्हणजे यांचं मार्केटिंग. हे आता आम्हाला किती पैसे देतात हे आम्ही बघत नाही, आम्हाला त्यातल्या त्यात वाद मजुरी सुटते ना याच्यात आम्ही समाधानी असो. ते आता मार्केटिंग मोठा, आता ते काही लॉसमध्ये करतात, लोकांची कर्जा काढून करतात, ह्याच्यात काय अनुभव? आता त्यांना मोठं होण्यासाठी त्यांच्याकडे कोणी बघावं? शासनाने बघावं, शासनाने बघायलाच पाहिजे. काय आता सध्याच्या अधुकरण पद्धती लोक बेकारी आहे, ह्याच्यात जर आधुनिकरणाची मशीन आली तर आमचे आम्ही नाहीच पण आता नवीन पिढी रिकामी आहे ती पण काम करू शकतात ना. ते आता ह्याच्यावर परवडत नाही म्हणून ते इकडे काय बघत नाही, कारण इथे 2-4 शाला त्यांना जमत नाही, त्यांना बाहेर गेले तर 500 हजार मिळतात,
मग ते इथे येणार काय? आधुनिकरणाची असली तर ते पण येऊ शकतात. थोडासा धंदा मोठा झाला तर आणखी 10 माणसाला पण काम मिळेल ना. माझं नाव चंद्रकांत कृष्णा विटेकर. वडिलां परवजीत व्यवहार आम्ही मी चालू करून केलेला आहे. किती वर्ष झाले? तरी आता 50 वर्ष झाली. व्यवसाय 95 चालू केलं. ते पावरलूम 95 आहे. त्याच्या आधी आमचे हातमाग होते. आता ह्याच्यावर काम करू जमतात. मी करते ना मग. आपल्या सोबत आहेत समीर आणि सचिन विटेकर, जे आज या गिरेश्वर पावरलूममध्ये मालक म्हणून आहेत. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 3 पिढ्यांचा हा जो त्यांचा व्यवसाय चालू आहे आणि तो त्याने आजही इथे चालू ठेवलेला आहे, म्हणजे 1960 दरम्याने हातमाग म्हणून सुरू झालेला हा व्यवसाय सुमारे आज 62 वर्ष जिवंत ठेवून त्यावर काम करत आहेत. नेमकी यांचा या सगळ्या गोष्टीतला, या 60 वर्षातला प्रवास त्या काय आपल्याला सांगतायत? आपल्यासोबत आहेत विटेकर बंधू, काय सांगू शकाल दादा? नमस्कार, मी सचिन चंद्रकांत विटेकर सांगतोय की आमचे आजोबा पूर्वीपासून हा धंदा चालूच आहे. पारंपरिक पद्धतीचा हा व्यवसाय आहे. हा धंदा त्या आजोबांनी टिकवला. त्यानंतर आमचे वडील चंद्रकांत विटेकर आणि भगवान कृष्ण विटेकर यांच्याने अत्यंत परिश्रम करून हा धंदा टिकवलेला आहे. त्यानंतर आम्ही त्या धंद्यात त्यांच्या मागोमाग वारसा चालू होता, त्याप्रमाणे आम्ही हा धंदा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. आज आम्हाला हा धंदा चालवताना कुठलाही त्रास होत नाही, कारण जा पाया त्या वडील आणि काका यांच्यानी घालून ठेवलेला होता. तसंच ह्या धंद्यामध्ये पुढे जाताना भरपूर आम्हाला त्रास झाला. त्याचप्रमाणे आम्हाला सावंत भोसले, सुधाकर सावंत भोसले ह्यांनी अत्यंत महत्त्वाची काम करून आम्हाला हे मार्गदर्शन केलं. तसंच आम्हाला इचलकरंजींचे आमचे गुरुज म्हणायला हरकत नाहीत, ते म्हणजे संजय खोत, त्यांच्यानी अतिशय मेहनत घेऊन म्हणजे जो हा धंदा त्यांचाच आहे असं समजून आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. हे जे मशीन वगैरे घेतले त्याच्यात त्यांचाच मोलाचा वाटा आहे असं मी सांगू इच्छितो. त्यांच्या जीवावरती किंवा आणि पूर्वपुण्याने वडिलांच्या आणि काकांच्या पूर्वपुण्याने आम्ही हा धंदा यशस्वीरित्या पार पाडलेला आहे. तुम्ही या व्यवसायासाठी, तुमचा हा जो व्यवसाय आहे आता चालतो, या व्यवसायासाठी तुम्ही कच्चा माल म्हणजे सूत तुम्हाला लागतं किंवा अन्य काय, ते कुठून आणता तुम्ही? हा कच्चा माल आम्ही बेळगाव इचलकरंजी इथून हा कच्चा माल आम्ही घेतोय. हा माल तुमचा तयार झाल्यानंतर, म्हणजे कच्चा माल आणून मशीनवर तुम्ही तयार केल्यानंतर, तुमच्या मालाची जी विक्रीची ठिकाणं ती कुठे आहेत? विक्रीची ठिकाणं आमची गोवा आणि कोकण, सिंधुदुर्ग या लोकल मार्केटमध्ये आम्ही जाऊन त्यांच्या दुकानपर्यंत जाऊन आम्ही विक्री करतोय. आत्ता तुमच्या या मशीनवर कुठले ही वस्त्र तयार होतात? आत्ता जस्ट आम्ही ह्याच्यावर कोकणी पंचा असं हे आम्ही तयार करतोय. आणि आम्ही कुठचंही करू शकतो, पण ते आर्थिक भांडवल अडकून राहतंय. आणि इकडे त्याची जी सूत आणून जर प्रोसेस करायचं म्हटलं तर ह्या कोकण पट्ट्यात काही मशिनरी नाही आहेत. ते जर इचलकरंजीला न्यायचं म्हटलं जर सगळा माल, तर ते ट्रॅव्हलिंगला परवडत नाही. म्हणून आम्ही आज या ठिकाणी ह्या धंद्यात जरासे मागे पडतोय. त्याचप्रमाणे जर सरकारकडनं जर व्यवस्थितरित्या आमच्या ह्या धंद्यावरती लक्ष असला तर आम्ही अजून पुढे जाऊ शकतो. या ठिकाणी तुम्ही हा व्यवसाय 3 पिढ्या चालवताय. कामगार वर्ग, आता सगळ्याकडे असं आपण म्हणतो की कामगार वर्ग मिळत नाही, तुमचा काय अनुभव आहे? कामगार वर्ग ते म्हणतात तुझावडा आहे, तरी सुद्धा जुने मिल रिटायर कामगार आहेत, त्यांना ते आता बाहेरचं काम जमत नाहीत, म्हणून ते आमच्याकडे येऊन करतात. तरी सुद्धा आता नवीन पद्धतीत जे हे आता मशीन आहे ते आमची पूर्ण फॅमिली ह्याच्यावर आम्हीच सगळं बघतो आणि आम्हीच सगळं करतोय. त्याच्यामुळे थोडस कठीण होत नाही आम्हाला. तुमच्या गावात इथले या आजूबाजूच्या परिसरात अनेक तरुण असतील की आज बेकार फिरते, ते याकडे येऊ शकत नाही आहेत का? काय तुमचा अनुभव आहे? अनुभव असाच आहे की त्यांना बाहेर जाऊन काम करताना जरा बरं वाटतं, म्हणजे प्रवास गोवा किंवा मुंबई म्हटलं की जरा बरं वाटतं. गावात काम करताना त्यांना ते जरा इथं जवळ म्हटल्यावर त्यांना ते त्रासदायक वाटतं, म्हणजे जवळ जाऊन काम केलं तर त्याला किंमत नाही असं वाटतं, म्हणून ते या धंद्याकडे लक्ष देत नाही. गिरेश्वर पावरलूम या ठिकाणी एकूणच या सगळ्या आपण इथे वस्त्र उद्योग जो आहे त्याचा आढावा घेतल्यानंतर आपल्याला दोन गोष्टी या ठिकाणी लक्षात येत आहेत की
60 वर्ष चालू असलेला व्यवसाय पारंपरिक असं नव्हे तर पण आजोबांनी सुरू केलेला व्यवसाय जिवंत राहणावा म्हणून आजही ही विटेकर बंधू प्रयत्न करत आहेत आणि या ठिकाणी संपूर्ण कुटुंब हा व्यवसाय चालू ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत किंबहुना त्याने चालू ठेवलेला आहे. या ठिकाणी आज सगळीकडे जसं पाहतोय आपण तसं तरुण वर्ग हा बाहेर जाऊन काम करण्यास इच्छुक आहे पण या ठिकाणी या हातमागावर किंवा या मशीनवर इथे वस्त्र विणलं जाते पंच्यासारखं वस्त्र विणलं या ठिकाणी तरुण वर्ग फिरकत नाही ही खंत आहे आणि सगळ्यात महत्त्वाची जी उदासीनता आहे ती आपली शासनाची. एका बाजूला शासन सांगतंय आपले उद्योग टिकवा आपले उद्योग वाढवा आपली मुलं आपल्या जिल्ह्यात राहिली पाहिजे आपल्या घराकडे राहिली पाहिजे असं चाललेलं असताना 60 वर्ष चालू असलेल्या या उद्योगाकडे शासनाचं कुठलंही लक्ष नाही आहे किंवा शासनातला याला मदत दिली नाही. आज ही वेळ येऊन ठेपलेली आहे. जर या सिंधुदुर्गातले किंवा कोकणातले आपले पारंपरिक उद्योग टिकवायचे असेल तर शासनाने अशा उद्योगाकडे डोळे उघडून पाहण्याची गरज आहे आणि हे उद्योग जिवंत ठेवण्यासाठी किंबहुना पुढे चालवण्यासाठी त्यांना आर्थिक असं मदत किंवा आर्थिक अनुदान देणं गरजेचं आहे. कॅमेरामन साबाजी परबसह मंगल कामत महाराष्ट्र माझासाठी वज्राट.